एक महत्त्वाची बातमी आहे. जुन्नर मध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावरनं आजी माजी आमदार एकमेकांमध्ये भिडले. भूमिपूजनावरनं राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि शिंदे गटाच्या शरद सोनावणे यांच्यामध्ये वाद झाला. जमावाला पांगवण्यासाठी मात्र इथे पोलिसांना लाठीमार करावा लागला. बेनकेकडनं विकास कामं न करता श्रेय घेण्याचे प्रयत्न होत आहेत असं शरद सोनावणे यांनी यावेळी म्हटलं. गेले दोन वर्ष काही लोकांनी रखडवलेला होता. पूर्वीचा मंजूर असलेला रस्ता दोन वर्ष पूर्ण न केल्यामुळे तो रद्द झाला. ज्या लोकांनी तो रस्ता रखडवला होता तीच मंडळी पुन्हा एकदा आली आणि तो रस्ता कसा होणार नाही या बाबतीत ते पुढे येऊ लागले. म्हणून आज बेल्ल्यामध्ये जाऊन भूमिपूजन करायचं आणि कामाला सुरुवात करायचीच हे मी आणि बेल्ल्याच्या ग्रामस्थांनी ठरवलं होतं. त्यानुसार आज भूमिपूजन झालं सुद्धा आणि उद्यापासून कामाला सुरुवात होणार सुद्धा. विद्यमान आमदारांनी ज्या पद्धतीने आपण कुठल्याही गोष्टीचा समजा त्या ठिकाणी काम केलं नाही त्याचं श्रेय घ्यायचं खोटं काम त्यांनी केलं. आणि आज त्यांनी भूमिपूजन ठेवलं. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या पद्धतीची मुवमेंट करू नका. वास्तविक ह्या आमदारांनी या चार वर्षामध्ये एकही रुपयाचं काम नाही केलं. तर तरी सुद्धा श्रेयांसाठी धडपडसाठी मी या गोष्टीला निषेध करतो.